नमस्कार, आज आपण मसुराची आमटी बनवणार आहोत. मसुराची आमटी बनवण्यासाठी मी मसुरा उकडून घेतलेले आहेत, आमसूल टाकलेले आहे, कोकम टाकलेले आहे 2-4. त्याच्याने त्याला थोडंसं आंबटसर चव येईल. तर हे पहिले मी उकडून घेतलेलं आहे. बघू शकता आपली उकडलेली मसुरा आहे. आता त्याचा मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात आता मिरची टाकणार आहे, कोथिंबीर, आल्याचं तुकडे आणि भाजलेलं खोबरं आहे, लसूण आहे, कांदा आहे भाजून घेतलेला. सालासकट भाजून घेतलेला आहे मी डायरेक्ट गॅसवर. तर त्याचं मध्ये काप केलेलं आहे आणि वरचं साल काढून घेतलं आहे, ते बाजूला ठेवणार आहे. आणि जो भाजलेला कांदा आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे. सुकं खोबरं आहे ते पण गॅसवर डायरेक्टली भाजलेलं आहे, त्याची आता पेस्ट बनवायची आहे. आणि इथे मी भांडं गरम केलेलं आहे, त्यात आपण तेल ओतूया. 2 चमचे तेल ओतायचं आहे. सगळ्यात आधी जिरंची फोडणी दिली आहे मी. लवंग, वेलची आणि काळी मिरी हे 2 घेतले. आणि जी दालचिनी आहे ती 1 इंच आणि 1/2 चमचा मोहरी टाकणार आहे. फोडणी द्यायची आहे मोहरीची. आणि ही चांगली फोडणी झाली की त्यात आपण पुढचं साहित्य टाकायचं आहे. आता आपली फोडणी तयार आहे. आता बाकीचं आपण त्यात साहित्य टाकायचं आहे. एक मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तो यात टाकायचा आहे. आणि कांदा आपण थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेऊया. आता जो मसाला आहे मिक्सरला मी वाटून घेतलेला आहे. तर बघू शकता चांगली पेस्ट तयार झालेली आहे मसाल्याची. ते आता एका बाउलमध्ये मी मसाला काढून घेतला आहे. आणि आपण हे फ्रीजमध्ये पण बनवून ठेवू शकतो. आता हा कांदा आपला थोडं थोडं त्याला हलवून हलवून थोडंसं लालसर कलर येईपर्यंत त्याला आपण भाजून घेऊया. आता आपला कांदा तयार आहे. त्यात आपण ही मसाल्याची पेस्ट टाकायची आहे मिक्सरला केलेली. तर आपल्याला जास्त ग्रेव्ही पाहिजे तर आपण जास्त मसाला टाकू शकतो. आता मी इथे 1/2 बाउल मसाला घेतलेला आहे, तो आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे छान. आता मसाला भाजतो आहे. आता एक बाजूला हे जे मी वाटण काढून घेतलं आहे मिक्सरमधून, तर तो मसाला थोडासा राहिला आहे. तर त्यात पाणी घालून आणि 1/2 वाटी पाणी घातलं आहे. आणि ते पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ मसाल्याच्या बाउलमध्ये, ते आपण भाजीमध्ये वापरू शकतो. आता वाटण जे आहे ते आपण परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकणार आहोत. आता खूपच छान असं आपला मसाला तयार झालेला आहे. आता त्यात आपण लाल मिरची पावडर टाकूया. जसं तिखट तुम्हाला आवडेल तसं मी 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे. आणि हळद टाकलेली आहे, 1/2 चमचा हळद आहे. आता आपण थोडं मसाला हलवून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे. आपला आता मसाला एकदम तयार आहे, छानपैकी भाजलेला आहे, सगळे मसाले एकत्र झालेले आहेत. आता जी आपण उकडलेली उसळ आहे मसुरा, ते आपण मसाल्यामध्ये टाकायची आहे. हे उकडून घेतलेली आहे कोकम वगैरे टाकून. आता आपण त्याला पातेल्यात टाकून घेऊया मसाल्यामध्ये. खूपच छान मसुराची आमटी आपली तयार होणार आहे. आणि हे मसाल्याचं पाणी आहे, मसाला दळलेला होता मिक्सरमध्ये मी, तर ते पाणीसुद्धा मी मसाल्याचं यात टाकलेलं आहे. म्हणजे आपला रस्सा आमटी जी आहे ती चांगली चविष्ट लागेल आणि मसाला वेस्ट जाणार नाही आपला. तर आता हे मी हलवून घेतलेलं आहे. मस्त आपली आमटी बघा, खूपच छान.
छान दिसते तर आता आपण काय करायचं आहे त्यात मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला आपण झाकण ठेवूया 10-15 मिनटं, म्हणजे आपली जी आमटी आहे ती उकळेल आणि उकळून त्याला छान अशी चव येईल। तर 15 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता मस्त उकळते आहे आपली आमटी, मसुराची आमटी। आणि आता आपण उकडूनच घेतलेली आहे त्याच्यामुळे शिजलेली आहे, आता ती गॅस बंद केलेला आहे मी। तर बघा खूपच छान अशी आमटी दिसते, आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। मस्त कलर आलेला आहे आमटीला आणि कोकम पण छानच चव लागणार आहे, थोडीशी आंबटसर। आता सर्विंग डिशमध्ये मी काढते, गरम गरम आमटी तयार आहे आपली। आणि त्यावरती थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे, खूपच छान अशी आमटी तयार आहे आपली। तर आपली मसुराची आमटी तयार आहे, खूपच चवीची आणि खूपच सोप्या पद्धतीने अशी आमटी आणि लवकर बनणारी। तर तुम्ही पण ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। तर आता गरम गरम मसुराची आमटी आहे आणि शेंगदाण्याची चटणी आणि तांदळाची भाकरी। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद।